नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाचन पाठ 4 इयत्ता पहिली या पाठाचा अध्यापन पाहणार आहोत। तर मी काही वाक्य दिलेले आहे, या वाक्यामध्ये काना मात्रा उकार वेलांती एक काना दोन मात्रे अशा प्रकारचं लेखन या वाक्यामध्ये आहे। आणि असं लेखन आपल्याला करायचं आहे, छोटे छोटे वाक्याचा लेखन सराव करायचा आहे। इथं मी काही वाक्य दिलेले आहे, हे वाक्याचं आपण सुरुवातीला वाचन करूया। एक नंबरचं वाक्य आहे, जोराचा वारा सुटला होता। दोन नंबरचं वाक्य आहे, मुलांनी पतंग उडवायचे ठरवले। तीन नंबरचं वाक्य आहे, कैवल्यने पतंगाचे सामान आणले। चार नंबरचं वाक्य आहे, अक्षताने पतंग बनवले। पाच नंबरचं वाक्य आहे, आकाश निळे दिसत होते। छोटे छोटे अगदी छोटे वाक्य आहे। सहा नंबरचं वाक्य आहे, सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले। सात नंबरचं वाक्य आहे, ऍना पतंग उडवत होती। आठ नंबरचं वाक्य आहे, ज्ञानेशने मांजा धरला होता। नऊ नंबरचं वाक्य आहे, आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसत होते। दहा नंबरचं वाक्य आहे, पतंग उडवून मुलांना मजा आली। तर अशा प्रकारचं या पाठामध्ये पतंग उडवणाऱ्या मुलांचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। छोटे छोटे मुलं आहेत, मैदानावरती रंगीबेरंगी पतंग घेऊन उडवण्यासाठी गेलेले आहेत। रंगीबेरंगी पतंग आहेत, पतंगाचा मांजा रंगीबेरंगी आहे आणि ते पतंग उडवण्यामध्ये मग्न आहेत, अशा प्रकारचं वर्णन या पाठामध्ये आहे। आणि या पाठामध्येच छोटे वाक्य आहे। आता असे वाक्य आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये आहेत, उजळणीच्या पुस्तकामध्ये आहेत। असे छोटे छोटे वाक्याचं लेखन आणि वाचन केलं तर आपलं वाचन निश्चित सुधारणार आहे। धन्यवाद।